गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। आणि आता एक धक्कादायक बातमी, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका खासगी बसचा व्हिडिओ व्हायरल झालाय। नक्की काय आहे हा व्हिडिओ पाहूया, त्याच संदर्भातला हा सखोल रिपोर्ट। गोव्यातही बसच्या टपावरून प्रवास, ही असली स्टंटबाजी काय कामाची? प्रशासनाचं याकडे लक्ष आहे की नाही? राज्यातील खासगी बसवाल्यांनी वाहतूक नियम धाब्यावर बसवल्याचं चित्र दिसतंय। ज्यादा पैसे मिळवण्याच्या हेतून खासगी बसवाले क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवत होते आणि आता तर बसच्या टपावर प्रवाशांना बसवून वाहतूक करण्यासही बसवाल्यांनी सुरुवात केली, त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा टांगणीला लागली। कोरोना संक्रमणावर नियंत्रण ठेवण्यासाठी संपूर्ण देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरू आहे। सरकार एका बाजूने कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी प्रयत्न करतंय, तर दुसऱ्या बाजूने पेडणे तालुक्यातील चांदेल भागात खासगी बसवाल्यांनी सर्रास प्रवाशांची अवैध वाहतूक चालवली। व्हिडिओत दिसणाऱ्या GA03K5637 या क्रमांकाच्या खासगी बसमध्ये प्रवाशांची संख्या जास्त आहे। प्रवाशांनी बस खचाकच भरली। काही प्रवाशांना बसमध्ये जागा न मिळाल्यानं त्यांनी थेट बसच्या टपावर चढून प्रवास केलाय। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊनही या बसवाल्यावर कारवाई मात्र होताना दिसत नाही, त्यामुळे वाहतूक पोलीस नेमकं करतायत तरी काय असा प्रश्न निर्माण झालाय। वाहतूक पोलिसांनी अवैध प्रवासी वाहतुकीस वेळीच आळा घालून खासगी बसवाल्यावर कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा आहे। मात्र अवैध प्रवासी वाहतुकीकडे अर्थपूर्ण संबंधांमुळे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करत आहेत। वाहनधारकांकडून दरमहा ठराविक रक्कम उकळली जाते असाही आरोप आहे, त्यामुळेच खासगी बसवाल्यांचं फावतंय आणि त्यांच्यावर पोलिसांचा वचक राहिलेला नाही अशीही चर्चा आहे। आणि म्हणूनच अवैध वाहतूक जोमात असताना पोलीस मात्र कोमात गेल्याचं चित्र दिसतंय। धनश्री मणेरीकर, ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह। ऑनलाइन क्लास असल्यानं अनेक मुलांना डोळ्यांसंबंधीच्या समस्या उद्भवू लागल्यात। तसंच सातत्यानं मोबाईल, टीव्ही किंवा कॉम्प्युटर स्क्रीन पाहिल्यानं डोळ्यांची समस्या उद्भवू शकते। अनेकदा स्क्रीन रेडिएशनमुळे बऱ्याच समस्या येतात। सातत्यानं स्क्रीनवर नजर ठेवल्यानं स्क्रीन रेडिएशनमुळे डोळ्यांना त्रास होतो, त्यामुळं दोन्ही डोळ्यांचे स्नायू कमकुवत होतात। तसंच अनेकदा स्क्रीन पाहताना पापण्या न मिटल्यानं पापण्यांचं पाणीही सुकतं, त्यामुळे अचानक जवळचा परिसर अंधुक होणं, डोळ्यांच्या वर वेदना होणं, थकवा येणं, जोडाक्षरं न दिसणं, डोळे लालसर होऊन डोळ्यातून पाणी निघणं इत्यादी अनेक व्याधी उद्भवू शकतात। हे सगळं टाळण्यासाठी दर अर्ध्या तासाला 2 ते 3 मिनिटं लांबच्या गोष्टी पाहाव्यात। तसंच पापण्यांची उघड झाप करावी। दिवसातून किमान 5 ते 6 वेळा डोळ्यावर पाणी शिंपडावं। स्क्रीनचा ब्राईटनेस कमी ठेवावा। शक्यतो अँटी ग्लेअर स्क्रीन वापरावी। यासोबतच पुरेशी झोप आणि खाण्यापिण्याची काळजी घेतल्यास डोळे नीटनेटके राहतील आणि त्यांचं आयुष्य आणखी वाढेल।